फराळ करण्याची लगबग तर कुठे नवीन कपडे घेण्याचा उत्साह, कोणाला फटाके फोडायचे तर कुणाला रांगोळी काढायची, प्रत्येकाची वेगवेगळी तयारी, पण तयारी मात्र दिवाळीचीच. भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजेच दिवाळी. या दिवाळीत सर्वात महत्त्व दिले जाते ते लक्ष्मीपूजनला. नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही पाहत आहात शॉर्ट न्यूज मराठी. लक्ष्मीपूजन ही पूजा पूजनाच्या दिवशी संध्याकाळी केली जाते. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार समुद्र मंथन कथानुसार देव दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. देवी लक्ष्मी ही वडील समृद्धदेव, आई तिरंगिणी यांची कन्या आहे. कार्तिक अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे स्वच्छता व आनंद लक्ष्मीला दिसतो, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. धन संपत्ती म्हणजे पैसा ही सध्या माणसाची सर्वात मोठी गरज आहे. मानवी जीवनातील सर्व भौतिक गरजा ह्या पैशाने पूर्ण होतात. लक्ष्मी हे धन संपत्ती समृद्धीचे नाव आहे. लक्ष्मी जी भगवान विष्णूची पत्नी आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात धन समृद्धी सुख शांती येते. ज्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही त्या घरात गरिबी येते. त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सर्वजण भक्तिभावाने देवीची आराधना करतात. जिथे लक्ष्मीचा वास आहे थोडक्यात घरातील संपत्ती लॉकर सर्व खुले केले जातात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फळाफळीची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. या दिवशी घरातील वाहने दागदागिने पैसे यांची देखील पूजा केली जाते. सर्वीकडे दिव्यांनी घर सजविले जाते. दिवे हे पारंपरिक पद्धतीने लावले जातात. आता त्यासोबतच आकाशकंदील लाइटिंग याने देखील रोषणाई सर्वीकडे केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन झाल्यानंतर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत फटाके फोडून दिवाळीचा आनंद घेतात. त्यामुळेच तुम्हाला आमच्या शॉर्ट न्यूज परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका. शॉर्ट न्यूज मराठी, कमी वेळात जास्त माहिती.